महाराष्ट्र दिनाच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला शुभेच्छा देतो. आजचा दिवस कामगार दिन म्हणूनही आपण साजरा करतो. आज कोविडमुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातून कामगारांच्यावर आणि कष्टकरी वर्गावर फार मोठं संकट उभं राहिलेलं आहे आणि त्या संकटातून मार्ग काढण्याची शक्ती आपण सर्वांना मिळो. सरकार प्रकारच्या परीने प्रयत्न करत आहे आणि आता थोडासा हा कर्ज स्टेबल व्हायला लागला आहे, किंबहुना वाढ कमी झालेली आहे आणि कदाचित पुढच्या काळात कडक आपण काही बंधनं पाळली तर हा कर खाली गेलेला देखील दिसेल. परंतु आज महाराष्ट्रात अनेक दृष्टीने आपण सगळे संकटात आहोत. अशावेळी आजच्या 1 मेला आपल्या सर्वांना या संकटाचा मुकाबला करण्याची महाराष्ट्र राज्याला शक्ती मिळो अशी प्रार्थना मी करतो. पण आता कोविडपासून बचाव करण्याची जी पद्धती आपण मागच्या वेळी यावेळी अनुसरली त्यात अधिक सुधारणा करून आपल्या व्यवस्था अधिक उत्तम करण्याचा प्रयत्न करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे आणि एकमेकावरची बंधनं देखील बऱ्यापैकी पाळणं, आपल्या सर्वांना जे कोविडमध्ये अभिप्रेत आहे ते कायम जर पाळलं तर कदाचित आपल्याला इतरांच्यापेक्षा आपल्या भागात आपण त्याच्यावर अधिक सहजासहजी मात करू शकू. असं आहे की तिसरी लाट अजून तरी आलेली नाही आहे, पण जर आली तर त्याच्यात आत्तापर्यंत आपण ज्या काळजी घेऊन चाललेलो आहे त्याच पद्धतीनं आपल्याला त्याला तोंड द्यावं लागेल. आपल्याला व्यापक स्वरूपात आरोग्याच्या सेवा उपलब्ध करून द्याव्या लागतील आणि विशेषतः आता आजही व्हेंटिलेटरचा फार मोठा तुटवडा जाणवतो आहे. मागच्या वेळी असं झालं नाही, पण यावेळी पेशंट पॉझिटिव्ह आला की 2-3 दिवसात 4 दिवसात 5 दिवसात त्याला एकदम व्हेंटिलेटरची गरज लागायला लागते. त्याचं ऑक्सिजनची लेवल एकदम अचानक खाली जाते आणि विशेषतः तरुणांच्या ते प्रमाण आहे आणि त्यामुळे व्हेंटिलेटरचा तुटवडा प्रचंड भासायला लागलेला आहे आणि व्हेंटिलेटरची प्रतीक्षा करणारे अनेक पेशंट आज बाहेर आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे व्हेंटिलेटरची आजही आपण 25-1 व्हेंटिलेटर आणून इन्स्टॉलेशनचं काम चालू आहे. 20 आणखीन व्हेंटिलेटर आपले आले, त्यातले 17 आपण खाजगी रुग्णालयांना दिले, 3 सरकारी रुग्णालयांसाठी वापरतो. ही परिस्थिती जर बघितली तर आपल्याला कितीही प्रयत्न केले तरी जोपर्यंत आपण सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही, जोपर्यंत आपण आपल्यावर बंधनं घालून देत नाही, तोपर्यंत हा व्हायरस वाढण्याचं प्रमाण कमी होणार नाही. ते जर मर्यादित आलं तरच आपली ही यंत्रणा पुरे. काही डॉक्टरांचे संशयास्पद ॲडिओ कॉल्स जे आहेत क्लिप त्या फिरत आहेत, त्यामध्ये जे आधार रकमेची मागणी केली ते अशा परिस्थितीत डॉक्टरांनी असं वागणं बरोबर आहे का आणि प्रशासनाला देखील डॉक्टरांच्यावर आत्ताच्या घडीला कारवाई करणं अशक्य आहे? डॉक्टरांनी खरं म्हणजे काही नैतिक बंधनं पाळली पाहिजेत आणि काही अतिशय चांगलं काम करणारे डॉक्टरही आहेत, पण 1-2 डॉक्टर अशा पद्धतीचा गैरवापर करताना आढळल्यामुळं सगळ्या डॉक्टरांच्या फ्रॅटर्निटीबद्दल लोकांचं जनमत विरोधात जाऊ शकतं. त्यामुळं डॉक्टरांचं जे असोसिएशन आहे त्यांनी देखील एकमेकाशी बोलून अशा गोष्टी होणार नाही त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. आज डॉक्टरांची, नर्सेसची, पॅरामेडिकल स्टाफची गरज आहे, त्यामुळं असं वागल्यानंतर त्यांची सर्व गोष्टी आपण लक्षात घेऊन आज कारवाई करू शकत नाही, पण पुढं असे ऑब्झर्वेशन्स ज्यांचे होतील त्यांच्यावर कदाचित आपल्याला कारवाई देखील करावी लागेल. सर, कडक निर्बंध अजूनही पाळले जात नाहीत जनतेकडून, किंवा मग तुम्ही म्हणताय तसं एक तर आता 15 दिवस वाढवलेला आहे, शहरांमध्ये गर्दी तर दिवसभर गर्दी असते, मुंबई पुण्यात तुमची येणाऱ्या संख्या येणाऱ्या जाणाऱ्यांच्यावरही वॉच नाही आहे. मी आता पुणे क्रॉस करताना, सातारा क्रॉस करताना हळूहळू बंधनं वाढलेली आहेत आणि शहरात देखील लोकांनी बंधनं पाळली पाहिजेत. पोलिसी खात्या दाखवून बंधनात लोकांना ठेवू नये असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळं जनतेला वारंवार जे आम्ही आवाहन करतो आहे, राज्याचे मुख्यमंत्री आवाहन करत आहेत,
ते जर बघितलं तर मला वाटतं की आपण सगळ्यांनी बंधनं पाळली पाहिजे. बंधनं न पाळता जे बाहेर फिरत आहेत त्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल. त्यांना या कोविडच्या संकटाला जर तोंड द्यावं लागलं तर मात्र पंचायत होते. त्यामुळं आमची विनंती आहे सर्वांनी बंधनं पाळा.